नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पहिली विषय गणित फरक ओळखा पान नंबर 6 हा घटक आपण पाहणार आहोत। आपल्या सर्वांना पाहता येतं पण ज्या वेळेस फरक ओळखा असे सांगितले जाईल तर त्या वेळेस दोन चित्र अगदी दिसायला सारखीच वाटतात पण ज्या वेळेस आपण सूक्ष्म निरीक्षण करतो त्या चित्रातील बारकावे पाहतो त्यावेळेस आपल्याला फरक लक्षात येतो। समोर तुम्हाला दोन चित्रे दिसत आहेत, चित्र क्रमांक 1 व चित्र क्रमांक 2। या दोन्ही चित्रांचे निरीक्षण करून त्यातील फरक ओळखायचा आहे। आपण आता पाहणे आणि निरीक्षण या शब्दामधील फरक पाहूया। तर पाहणे म्हणजे काय पहा, तर चित्रात पक्षी आहेत हे झालं पाहणं, पण निरीक्षण म्हणजे काय पहा, तर चित्रामध्ये किती पक्षी आहेत। उदाहरणार्थ या चित्रामध्ये दोन पक्षी आहेत, तो पक्षी कोणता आहे हे सुद्धा सांगणे म्हणजे निरीक्षण। तर मग या चित्रांचे निरीक्षण करून यातील फरक ओळखा पाहू। ओळखलात का? गुड। तर आपण आता तो फरक पाहूया। पहा, पहिला फरक आहे चित्र क्रमांक 1 मध्ये दोन पक्षी आहेत तर चित्र क्रमांक 2 मध्ये 4 पक्षी आहेत। यानंतरचा फरक पहा, पहिल्या चित्रात एकच फूल दाखविलेले आहे तर दुसऱ्या चित्रात एकही फूल दाखविलेले नाही। यानंतरचा फरक पहा, पहिल्या चित्रात मुलगा पुढे आहे व तो चेंडूला किक मारत आहे व मुलगी पाठीमागे आहे, तर दुसऱ्या चित्रात याच्या उलट आहे, मुलगी पुढे आहे व चेंडूला किक मारत आहे तर मुलगा मागे आहे। यानंतरचा फरक पहा, पहिल्या चित्रात मुलाने लाल रंगाची हाफ पॅन्ट, त्यालाच चड्डी असे म्हणतो, तर पहिल्या चित्रात मुलाने लाल रंगाची हाफ पॅन्ट किंवा चड्डी घातली आहे तर दुसऱ्या चित्रातील मुलाने पिवळ्या रंगाची हाफ पॅन्ट किंवा चड्डी घातलेली आहे। यापुढील फरक पहा, पहिल्या चित्रातील चेंडू आकाराने मोठा आहे तर दुसऱ्या चित्रातील चेंडू लहान आहे। यापुढील फरक पहा, पहिल्या चित्रात फुलपाखरू चेंडूच्या वरती दाखवलेले आहे तर दुसऱ्या चित्रात फुलपाखरू हे चेंडूच्या शेजारी बाजूला दाखविलेले आहे। आणि शेवटचा फरक पहा, कोणता फरक राहिला, तर पहा, पहिल्या चित्रात मुलगा व मुलगी यांच्यामध्ये जे गवत आहे ते लहान आहे, त्याची वाढ झालेली नाही, तर दुसऱ्या चित्रातील त्या दोघांमधील गवत त्याची वाढ झालेली थोडंसं वाढलेलं आहे। तर या फरक ओळखा या घटकामध्ये आपण या चित्रामधील 7 फरक शोधून काढलेले आहेत। विविध वर्तमानपत्र असतील, मासिके असतील, यामध्ये फरक ओळखा असे घटक दाखवलेले असतात, तर ते त्याची कात्रणं गोळा करायची व त्याच्यातील फरक शोधायचा। फरक ओळखा या घटकामधून आपल्याला आधी, नंतर, लहान, मोठा, एक, अनेक, वर, खाली या शब्दांचा अर्थ समजला असेल।